येवला तालुक्यातील भिंगार येथे लोंबकळलेल्या तारांचा स्पर्श झाल्यानं शॉक लागून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिनांक 24 जुलै शनिवार रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास भिंगारे तालुका येवला येथे राहणारे बाबासाहेब सहजराव गाडे वय 35 हे आपल्या शेतात लोखंडी दांडा असलेला वखर घेऊन जात असताना महावितरांच्या लोंबकळलेल्या तारांचा स्पर्श झाल्यानं बाबासाहेब यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब गाडे हे स्वतः महावितरणच्या येवला येथील कार्यालयात सुरक्षारक्षकाचे काम करत होते. काल रात्रीची नाईट ड्युटी संपून आज शेतात काम करण्यासाठी आले असता दुर्दैवी घटना घडल्यानं भिंगारे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विजेचा शॉक लागून मृत्यू झालेली मुकेटची घटना ताजी असताना पुन्हा याच पद्धतीची दुर्दैवी घटना घडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत असून लोंबकळलेल्या तारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावेळी महावितरणनी भरपाई द्यावी अशी मागणी मृताचे नातेवाईक हरिभाऊ पांडुरंग गाडे यांनी यावेळी केली आहे. दरम्यान या संदर्भात महावितरणचे सहाय्यक अभियंता ए गीते यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी अधिक माहिती दिली की या घटनेची चौकशी केली जाईल. तसेच पावसाळ्याचे दिवस असल्यानं शेतकऱ्यांनी व नागरिकांनी विजेसंदर्भात कामं करताना अधिक काळजी घ्यावी असे आवाहन देखील गीते यांनी यावेळी केले आहे. लोंबकळलेल्या तारेमुळे बाबासाहेब सर्जराव गाडे यांचं दुःखद निधन. लोंबकळलेल्या तारेमुळे आम्ही वारंवार वीज बोर्डाकडं मुकेटचे साहेब असतील त्यांच्या तक्रारी करून यांनी दखल घेतलेली नाही, त्यामुळे आमचे चुलते यांच्या तारेला चिटकून निधन झालेलं आहे. त्यामुळे BMCBचा आम्ही जाहीर निषेध करतो भिंगाऱ्याच्या ग्रामस्थांच्या वतीने. आणि यात भुजबळ साहेबांनी थोडं लक्ष घालावं अशी मी विनंती साहेबांना करतो. कारवाई करून भरपाई द्यावी अशी भिंगाऱ्या ग्रामस्थांच्या वतीने मी मागणी करीत आहे.